मिनी ब्लॉगमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रावण महिना चालू आहे. श्रावण महिन्यामध्ये भरपूर असे सण असतात आणि नऊवारीची भरपूर ऑर्डर असते. ही वेल्वेटची मी तुम्हाला नऊवारी दाखवते जी धनश्रीसाठी डिझाईन केली होती. त्या साडीला खूप अशी मागणी आत्तासुद्धा आहे. तर ही खास ऑर्डर आहे ती नाशिकवरून आहे आणि ही मंगळागौरीसाठी आहे. तर साडीचं कॉम्बिनेशन सगळ्यांनाच माहिती आहे. बाकीच्या पण साड्यांची ऑर्डर आहेत म्हणजे वेल्वेटमध्ये वाईन कलर, ग्रीन कलर, रेड कलर, पण पिंक कलरला सगळ्यात जास्त मागणी आहे. आणि तेच डिझाईन ब्लाऊजचं, तोच लेस, तेच पॅटर्न, हा कलर खूप छान दिसतो. माझ्या याचा शालू सेम आहे, मी कधीतरी दाखवेन. असा पिंक कलर जास्त करून असा डार्क वाटतो, पण हा जो शेड आहे ना तो थोडासा वेगळाच आहे. असं म्हणजे एकदम असं डार्क किंवा असं भडक प्रकार वाटत नाही, कारण खूप छान उठून दिसते. कस्टमरचे ज्यांचे कोणाचे ऑर्डर असतात मी त्यांच्याशी आधी सगळी डिटेल्स बोलते, त्यानंतर मी त्यांना व्हिडिओ कॉलिंगवरती स्वतः बोलते, मापं घेते, त्यानंतरच मी साड्या शिवते. खूप जणांना वाटतं की तुम्ही असं बल्कमध्ये ते ठेवता का? एकाच दोन साड्या असतात बल्कमध्ये, त्यांच्याच मापाचे असतील तर मी त्याही साड्या मी त्यांना पाठवते. पण तुम्ही फोन केल्यानंतरच ते सगळे ऑर्डर डन होते, कारण जिथपर्यंत 50% पैसे येत नाहीत तिथपर्यंत त्या ऑर्डरला मी हात लावत नाही. कारण इतकं 5600 आपण शिवणार आणि त्या मापानुसार, आणि ते नाही अगर कस्टमर हे केले तर काय करणार असा खूपदा प्रश्न होतो. कधी असं झालं आहे का? तर कधी जास्त करून झालेलं नाही आहे, पण कधी कधी 2-3 अनुभव मला असे आलेले आहेत, त्यामुळे मी थोडीशी रिस्क कमी घेते. तर साडी कशी वाढते ते तुम्ही नक्की सांगा. ह्यांचे फोटो आणि व्हिडिओ अगर आले आणि मला परमिशन असेल तरच मी सोशल मीडियावरती टाकते, म्हणजे यूट्यूब असेल, व्हॉट्सअप असेल किंवा इंस्टाग्राम असेल, इव्हन व्हॉट्सअपच्या स्टेटसवर पण, कारण हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न असतो. ज्यांनी त्यांनी ठरवलेलं असतं त्यानुसारच त्यांचं परमिशन असलं तरच मी हे करते, कारण मी त्याच्या मागे जास्त लागत नाही. पण मी अशी साडी तुम्हाला दाखवू शकते ह्यात माझं समाधान आहे. ही साडी कशी वाटली? तुम्हाला ऑर्डर द्यायची असेल तर नक्की ऑर्डर द्या. तुम्हाला घरपोच ही साडी आजसुद्धा 5600 विथ ब्लाऊज बेल्टसोबत भेटते.